आम्ही नेहमी चेंज करत असतो, काहीतरी बदल करत असतो नेहमी नवीन नवीन प्लॅन्टेशन लावतो. तर मित्रांनो कसं आहे, जेव्हा तुम्ही सरांनी चांगला मुद्दा काढला की लागवड लागवड महत्त्वाची आहे. जेव्हा जे काही तुम्हाला वनशेती करायची किंवा जे काही तुम्हाला वृक्ष लावायचे ती लागवड फार महत्त्वाची आहे. पहिला मुद्दा आहे तुम्ही त्या सीझनमध्ये लावलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे तुम्ही ते जागा जे जसं वनशेती आपला सुभागूळ असतं की निर्गुरी एक बाय एकचा खड्डा खोदणे आवश्यक आहे. तर आमचं कसं झालं सर, एक बाय एकचा खड्डा खोदायला जर आज जरी म्हटलं तरी लेबर 5 ते 7 रुपये घेते सर. त्याच्यापेक्षा बेस्ट वे 5 एकर असेल 2 एकर जागा, 2 फारीनं पुरी वाहून घ्या. उन्हाळ्यामध्ये व्हायची 2 फारीनं पुरी, 2 फारीनं वाहिली, पहिला पाऊस पडतो मृग नक्षत्र, पहिला पाऊस पडला की 9 फारीनं व्हायची. सरळ झाडं आणायचे ना, जसं पहिला पाऊस पडला की जागा पूर्ण थंडी होऊन जाते वरच्या वरच्या, ओलावा निर्माण ओलावा आला पाहिजे जमिनीला. तर मग जुलैच्या शेवटच्या किंवा पहिल्या 15 वाड्यात ते झाडांवर लावायचं, त्यावेळेस तो मृग नक्षत्र लागतो. ते झाडं लावल्यानंतर तुमचे 100% जिवंत राहतात. चांगलं आता एक बाय एकचा खड्डा खोदून त्याच्यापेक्षा चांगला पॉझिटिव्ह फायदा झालेला आहे आमच्या लोकांना. माझे तसं बरेचसे एक बाय एकच प्लांटेशन लावलेलं आहे, पण असं तुम्ही यावर्षी नवीन प्लांटेशन लावलं, 2 फारीनं जागा पूर्ण वाहून घेतली टोटल, त्याच्यानंतर 9 फारीनं वाहिली आणि प्लांटेशन लावलं, इतकं फायदा जबरदस्त होते. कारण का पूर्ण जमीन तुमची हलकी होऊन जाते आणि पुन्हा तापते, त्याच्यामुळे जास्तीत जास्त फायदा होतो. आणि जसं तुम्ही एक बाय एकचा खड्डा खाता त्याला एक बाय एक खोद म्हणून तो हितच बरोबर होते. त्याने सांगायला गेला का एक बाय एक म्हणजे किती इंच होते म्हटला का एवढा असतो का जीवन ते, मग तो त्याच्यात एक कंजूसी करते. मग तो झाड जर वर राहिला त्याचा खालचा ओलावा जर कटला तर तो झाड कसं जीवन राहील. आम्ही ज्यावेळेस एक बाय एकचे खड्डे खोदून घेतले बहुत जबरदस्तीने प्रत्येकाला काढी दिले, ठीक काही गोष्टी ठीक केल्या. पण आता ज्या ज्या तुमच्या टेक्नॉलॉजी बदलतात तसं तुम्हाला बदलावं लागेल. आम्ही सुरुवातीला 2x2 अंतरानं आम्ही वृक्ष लागवड करायचे, पण आता आम्ही सब थेरपी बदलली 2 फूट बाय 9 3 मीटर म्हणजे 9 फूट असेल. एक मीटर बाय 3 मीटर हा 1.5 मीटर फुटाच्या हिशोबात सगळ्यात झालं तर 2 फूट बाय 9 फूट म्हणजे कशासाठी. आणि त्याच्यात यांनी सिस्टम बदलवली, 2 ज्या लाईनी आहेत त्या जवळजवळ राहतील 2 फुटावर आणि 2 फूट, आणि मदतीची जी एक लाईन राहील ते 9 फुटासाठी. 9 फुटासाठी कशाला, नागरिक करण्यासाठी. उन्हाळ्यामध्ये कचरा पावसात कचरा वाचते, तो उन्हाळ्यामध्ये कसं आहे ते पुन्हा वर येतो वाळले राहतो, आग लागण्याची शक्यता राहते. दुसरी गोष्ट तुमची नागरिकी केल्यानंतर तुम्ही जो पाणी वगैरे जातो तो पूर्ण जमिनीत जाते आणि झाड एकदम हिरवाने लवकर वाढते. तुमचं 2.5 वर्षात ते 3 वर्षात झाड पोकतो, तुम्हाला वजनाशी मतलब असते, वजन वाढलं की पैसे वाढते. म्हणून 2 फारण्यासाठी तो सिस्टम वापरायचा, 2x2 अंतरानं लावायची नाही, 9 फूट बाय 2 फुटाव लावायची आणि 2 लाईनीला अंतर 1 9 फुटाचा राहील आणि 1 2 फुटाचा राहील. 2 किंवा 2.5 फूट ठेवू शकता, 1 लाईन 2 लाईन बिलकुल जवळ राहतील आणि नंतर 9 फुटाचा डिस्टन्स आहे, त्याच्यानंतर 2 लाईनी जवळ राहतील. म्हणजे जेणेकरून काय, तुमची रोपांची संख्या वाढेल आणि तुमची संख्या वाढल्यामुळे तुमचा जो माल आहे मटेरियल आहे तो जास्त निघेल. असं आहे. किती एकरात लावले सर तुम्ही शेती? माझ्याकडे आता 20 एकर लावले. जवळ आहे.